येवल्यात सोने खरेदीसाठी सर्वात जुने अनुभव आणि लोकप्रियता असलेले नाव म्हणजेच मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर समोर पाटीलवाडा रोड येवला। ग्राहकांचा विश्वास हीच आमची ओळख। पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती येवला यांच्या वतीनं पशुपालकांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 9 फेब्रुवारी बुधवार रोजी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती येवला पशुसंवर्धन विभाग आणि तालुका लघु पशु चिकित्सालय येवला यांच्या संयुक्त विद्यमानं येवला तालुक्यातील पशुपालकांच्या परिसरातील आदर्श दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती मिळावी या उद्देशानं एक दिवसीय पशुपालकांचा अभ्यास दौऱ्याची सहल आयोजित करण्यात आली होती। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कानडे यांच्या साईप्रसाद डेअरी या आदर्श कोठ्याला येवला तालुक्यातील विकसनशील पशुपालकांनी भेट दिली। या प्रसंगी गाई म्हशींसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या गवतांच्या लागवडीबाबत माहिती घेण्यात आली। आजोला कल्चर, मूलघास प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प येथे प्रत्यक्ष पालकांनी भेटी दिल्या। यावेळी अभ्यास दौऱ्याच्या वाहनांना पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, पशु चिकित्सालय सहाय्यक आयुक्त डॉक्टर बाळासाहेब होन यांनी हिरवा झेंडा दाखवून त्यांना रवाना केले। या प्रसंगी डॉक्टर आहिरे, डॉक्टर कुरे, डॉक्टर नरथे, डॉक्टर झालते, डॉक्टर धनवटे, डॉक्टर चित्ते तसेच पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक योजनेअंतर्गत आज पशु विभागाकडनं आज आम्ही शेतकऱ्यांची सहल नेत आहोत। आम्ही येवला पंचायत समितीकडनं 10 दिवसाचा सप्ताह छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, आपण त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी येवला पंचायत समितीकडनं आपण आज 10 दिवस हा सप्ताह साजरा करत आहोत। या सप्त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे जे गोष्टी खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांनी खूप केलेल्या आहेत त्या संदर्भात आपण येवला पंचायत समितीकडनं ज्या शेतकऱ्यांसाठी आज जी सहल नेत आहोत, जिथं प्रगतिशील शेतकरी आहेत ज्यांनी वेगवेगळ्या शेतीमध्ये प्रयोग केलेले आहेत, शेतकऱ्यांना आपल्या येवला तालुक्यात तो फायदा होण्यासाठी आज पशुधन चांगल्या पद्धतीने आज लोक सांभाळत आहेत, त्या दृष्टीने नवीन नवीन ज्या शेतकऱ्यांनी प्रयोग केलेले आहेत त्या ते दाखवण्यासाठी आज येवला पंचायत समितीकडनं आम्ही सहल नेत आहोत आणि ते शेतकरी येवल्याच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तो फायदा झाला पाहिजे यासाठी आपण हा प्रोग्राम राबवत आहोत।